माझं तर नाव पूर्वी आलेलंच आहे, पण शिवसेनेच्या असलेल्या संख्याबळाचा फायदा घेऊन पक्षाकडून वरिष्ठांकडून कोणतेही नियुक्ती आदेश न घेता स्वयंघोषित शिवसेना म्हणून म्हणवणाऱ्या इथल्या नेत्याने विरोधी पक्ष नेत्याची निवड केली. आम्ही हे पक्षाकडून आलेली स्थायी समितीच्या सदस्यांची आणि परिवहन सदस्यांची नावं गटनेता या नात्यानं आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द केली, पण माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आदेश शिवसेना म्हणून घेणाऱ्या शिवसेनेच्या गटनेत्यानं धुडकावून केराची टोपली दाखवली ही गोष्ट माननीय उद्धव साहेबांच्या लक्षात आणून दिली गेलेली आहे. आणि आजची जी निवडणूक प्रक्रिया किंवा जो ठराव क्रमांक 128 स्थायी समिती आणि परिवहन समिती सदस्यांच्या निवडीचा आज राष्ट्रीय शासनानं तो ठरावच निलंबित केलेला आहे. यानंतर नव्या बोर्डामध्ये नवीन सदस्य निवडण्यात येण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि जो काही गटनेत्याने दिलेली नावं पक्षाकडून आलेली नावं आणि त्याचा अधिकार कोणाला ते वैधानिक का वैधानिक नाही या सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आलेली आहेत आणि येणाऱ्या बोर्डामध्ये पुन्हा ती नावं आपापल्या पक्षाच्या वतीनं येतील आणि ते सभागृहाला मान्य करावं लागेल. कारण उद्या निवडून आल्यानंतर कोणीही नगरसेवकांचा स्वतंत्र गट तयार करून मीच गटनेता मीच सगळे माणसं या ठिकाणी पदावर बसवणार अशी जी एक पक्षविरोधी भूमिका घेतली त्याला चपराक बसेल. पक्षाचं महत्त्व कमी करण्याचं पक्षनेतृत्वाचं महत्त्व कमी करण्याचं जे काही चाललेला उपद्व्याप होता या निमित्तानं थांबेल. पुन्हा पक्षशिस्त पक्षशिस्तीचा बडगा आणि पक्षाच्या विरोधामध्ये पक्षद्रोह करून केलेली कारवाई ही नक्की येणाऱ्या काळामध्ये दिसेल. शिवसेनेच्या घटनेमध्ये जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुखाला पक्षाची नगरसेवकाची बैठका घेऊन त्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार आहे आणि जर कोणी व्हीप मोडला किंवा नाकारला तर 6 वर्ष निवडणूक त्यांना लढवता येणार नाही अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये आहे. आत्तापर्यंत शिवसेनेला फसवलं गेलं, शिवसेनेचाच होईल शिवसेनेचेच लोकांना घेता येईल, शिवसेना फक्त नाव घ्यायचं आणि शिवसेनेच्याच विरोधात कट कारस्थान करायचं. 6 महिने वर्षावर निवडणूक आहे तोपर्यंत जे शिवसेना करणार आहे, त्याच्यानंतर मात्र सगळ्यांनी आपापला पक्ष निवडलेला आहे. तुम्हा सर्वांना सोलापूरच्या जनतेला सगळ्यांना माहीत आहे, पण जाता जाता शिवसेना कशी खलास करायची, शिवसेना कशी संपवायची आणि मी निष्ठावंत कसा, मी एकनिष्ठ कसा, हा केविलवाना प्रयत्न दाखवण्याचा या बंडखोरांचा शिवसेनेच्या गद्दारी करणाऱ्या लोकांचा या ठिकाणी प्रयत्न आहे. कोण निष्ठावंत कोण गद्दार हे सगळ्यांना माहीत आहे. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधामध्ये तुम्ही विधानसभेला जेव्हा फॉर्म भरता मग ती गद्दारच आहे ना, ती बंडखोरीच म्हणावी लागेल ना. पक्षानं हकालपट्टी केलं आहे, पक्षानं सामावून कुठं घेतलं आहे? तुमच्याकडे एखादा फोटो आहे? तुमच्याकडे एखादा काय गळ्यात हार घातला, एखादं तुम्हाला पद दिलं गेलं काय आहे? उगाच माध्यमांची सोलापूरच्या जनतेची दिशाभूल कोणी करू नये